कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न आणि पाठपुरावा सुरू आहे. त्या अनुषंगाने शिष्टमंडळानं मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा करून कर्नाळा बँकेनं ठेवीदारांना पैसे परत करावेत यासाठी आरबीआयनं कर्नाळा बँकेला निर्देश द्यावेत अशी आग्रही मागणी केली आहे. ठेवीदारांचे पैसे देण्यास कर्नाळा नागरी सहकारी बँक असमर्थ ठरल्यानं ठेवीदार खातेदार चिंतेत आहेत. त्यांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समिती सक्रियपणे कार्यरत आहे. मात्र कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ झोपेचे सोंग घेऊन बिंदास उत्तरांची टोलवाटोलवी करत आहेत. शेकडो ठेवीदारांनी आपल्या आयुष्याची पुंजी कर्नाळा बँकेत गुंतवली, त्यामुळे ठेवीदारांना आपल्या कुटुंबाच्या आयुष्याची चिंता वाढू लागली आहे. तर दुसरीकडे अनेक क्लुप्त्या करून ठेवीदारांना वारंवार फसवण्याचं काम बँक करत आहेत. स्थानिक बँक म्हणून गोरगरिबांनी जागा जमीन विकून आपल्या कष्टाची आयुष्याची पुंजी कर्नाळा बँकेत जमा केली. परतावा म्हणून त्यांचे पैसे वेळेवर देणे क्रमप्राप्त होते, मात्र बँकेतीलच मंडळींनी घोटाळा करून सर्वसामान्य माणसाचा पैसा हडप केलाय. त्यामुळे अत्यंत बिकट आणि संकटकालीन परिस्थिती ग्राहकांची झाली आहे. 10 लाख रुपये बँकेत असणाऱ्या ठेवीदारांना 10 खाती उघडण्याचे सांगत प्रत्येक खात्यावर 1 लाख रुपये देण्याचे वेळमारू आश्वासन दिलं जाते. नुसते पोकळ आश्वासन देण्यापेक्षा दिलेल्या मुदतीप्रमाणे बँकेनं ठेवीदारांचे पैसे येत्या 15 दिवसात ठेवीदारांना परत करावेत अशी मागणी शिष्टमंडळानं केली आहे आणि आरबीआयने त्यांना तशा सूचना द्याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात खासदार गोपाळ शेट्टी, माजी खासदार किरीट सोमय्या, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बाली, आमदार अमित साटम, कुंडलिक काटकर यांचा समावेश होता. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.